नाशिक जिल्ह्याचे शेतकरी पोहोचले केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांच्या घरी. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की भारतातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा, अर्थात शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ व्हावे. शेतमालाच्या उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव स्वामीनाथन यांनी सुचवल्यानुसार मिळावा या मागणीसाठी नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीचे पदाधिकारी व शेतकरी यांनी थेट बीजेपी खासदार केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांच्या घरी शेतकऱ्यांनी आंदोलन केले. शेतकरी आंदोलन समितीचे पदाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी निवेदन देणार होते, परंतु केंद्रीय मंत्री बाहेरगावी असल्यामुळे शेतकऱ्यांची भेट होऊ शकली नाही. असेच शेतकऱ्यांना समितीचे पदाधिकारी यांनी माघारे फिरावे लागले. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. तसं शेतकऱ्याचा माल काढण्याकरता ज्या शिवार रस्ते आहेत, जिल्ह्यातले जे शिवार रस्ते आहेत, शिवार रस्ता जो असतो तो जर शाबूत राहिला तर शेतकऱ्याचा माल मार्केट पर्यंत होईल आणि मार्केट लवकर होईल त्याची आणि त्याच्या रस्त्याची ते कामं होत नाहीये. तसंच जलयुक्त शिवारमध्ये विविध कामं होत आहेत, पण कुठेतरी पाणी मुडते आणि शिवार रस्त्यांमध्ये का कामं होत नाही हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे. त्याप्रमाणे एमएसएमईचं बिल हे माफ झालं पाहिजे आणि सातबारा शेतकऱ्याचा कोरा झाला पाहिजे. कुठलाही प्रकारचा निकष न लावता शेतकऱ्यांना 100% कर्ज माफी झाली पाहिजे. या वतीने आम्ही निवेदन देण्यासाठी माननीय आमदार धुळे जिल्हाध्यक्ष गव्हर्नमेंटने सरकारने आम्हाला जे स्वामीनाथन आयोगानुसार जे मान्य केलेलं आहे दीडपट भाव तो मान्य करायला पाहिजे आणि शेतकऱ्यांची कर्ज माफी व्हायलाच पाहिजे, तेव्हा शेतकऱ्यांची आत्महत्या थांबेल. आम्ही ना माननीय साहेबांजवळ आलेलो आहे, त्या साहेबांनी ते निवेदन स्वीकारायचे आणि मंत्री साहेबांना मोदी साहेबांना द्यायचे